आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तर पुरुष प्रधान या समाजात महिलांना त्यात आरक्षण मिळत नाही. म्हणून माझी अशी मागणी आहे की हे सगळे जे शासकीय विभाग आहे सरकारी त्यात महिलांना 30% आरक्षण बचत गटाला आरक्षण द्यावा, त्यांची ट्रेनिंग करावी आणि त्या आरक्षणमधून अजून महिला बचत गट कसे वाढणार आहे आणि असं आरक्षणाने अशी ट्रेनिंग दिली तर बचत गटांना आणि महिलांना आर्थिक सक्षम व्हायला आणखी मदत मिळणार आणि तशीच देशाची प्रगती जर महिला सशक्त आहे तर देशाची प्रगती पण नक्कीच शक्य आहे. म्हणून माझी ही मागणी आहे की 30% आरक्षण द्या महिला बचत गटांना द्यायचं. दुसरा महिला बचत गटांना जे जे आपल्याला महिला बचत गट महिला बालकल्याणमधून निधी मिळतो ते एवढी तटपुती असते की जर काही महिला बचत गटांना काही काम चालू करायचं असेल तर ते शक्य होत नाही किंवा चांगल्या प्रकारे ते होऊ शकत नाही. मग ते निधी आपल्याला MCDCकडून मिळावी आणि त्यासाठी 30% आरक्षण असं बचत गटांमध्ये ठेवायचा अशी मागणी मी आज शिंदे साहेबकडे केली आहे. शिंदे फडणवीस सरकार तशीही महिलांसाठी खूप संवेदनशील सरकार आहे आणि बरीच योजना महिलांसाठी या सरकारने केली आहे. मला भरपूर आशा आहे की परत अजून एक भाव माझी मागणीप्रमाणे उचलून महिलांना सशक्त करायला ते अजून मदत करणार आहे. कारण 30% निधी जर त्यांना NCDCकडून मिळाली कारण बाकी सहकारी संस्था आपण बघणार तर त्यांचा NPA 99% आहे म्हणजे गव्हर्नमेंटचं नुकसानच आहे त्यात. पण महिला बचत गटाचा जे जे आपली योजना आहे त्यात त्यांचा NPA 0% आहे. अजूनपर्यंत महिला बचत गटांचा NPA आपण बघू शकणार नाही आणि ते 0% NPA असून यांना जर यामधून 30% निधी मिळाली तर मला वाटतं महिलांचा तर फायदा आहे पण त्याबरोबर सरकारचा पण फायदा आहे. कारण महिलांना सशक्त केला महिला जर आर्थिक सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होते आणि त्यासाठी जे नैराश्य ड्रग हे जे प्रकार आहे आणि बेरोजगारी हे जे मोठा प्रश्न आहे तेही मिटतात. म्हणून हे दोन मागणी मी आज शिंदे साहेबरोबर केली आणि त्यांना विनंती केली आहे का पुढे आपण चर्चासाठी आणि कॅबिनेटमध्ये विषय करून हे पॉलिसी विषय नक्कीच करा. नक्कीच पण त्यासाठी मला असं वाटते पाटील शिंदेजी माननीय सदस्य सगळे यामिनी जाधव या सगळ्यांचा विषय मांडला होता आणि सेम विषय मलाही मांडायचा होता पण त्या विषयावर बोलली की त्या हक्काची आहे का ते 18 वर्षाचा मुलगा असो म्हणजे मुलगा असो किंवा नसो त्यांना ते पेन्शन मिळायला पाहिजे. कारण हे जरुरी नाही आहे का 18 वर्षाचा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर म्हणजे आपण जसं सांगितलं वय वाढवली तरी तो महिलांना बघणार आहे काही जरुरी नाही. तर ते महिला विधवा आहे आणि ते पेन्शनसाठी योग्य आहे असं झालं की त्यांना पेन्शन मिळायलाच पाहिजे आणि ते जे अटी शर्ती आहे त्यांना ते शिथिल करायला. धन्यवाद.